शेतकऱ्यांकरता जे काही कर्जमाफी योजनेतले प्रामाणिकपणे कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना प्रोत्साहनाचा पैसा दिला जाईल हे सांगितलं होतं, त्या संदर्भात एकाही पैशाची तरतूद करण्यात आली नाही। ज्यांचं 2 लाखाच्या वर कर्ज आहे अशा लोकांकरता OTS आणू म्हणून सांगितलं, त्यांना देखील कुठली मदत मिळालेली नाही। आणि एवढंच नाही तर मूळ कर्जमाफीच्या योजनेमध्ये जवळजवळ 45% शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले, त्याही शेतकऱ्यांना 1 नव्या पैशाची मदत किंवा कर्जमाफी या अर्थसंकल्पात मिळालेली नाही। त्यामुळे एकूणच ठाकरे सरकारची कर्जमाफी ही सर्वात फसवी कर्जमाफी म्हणून या ठिकाणी ठरलेली आहे।